पालक मंत्री नितिन राउत के घर पर सांप छोड़ने का इशारा। उत्तर नागपुर के अनेक इलाकों में व्याप्त समस्याओं का तत्काल निराकरण नहीं होने पर रिपब्लिकन सेना ने पालक मंत्री नितिन राउत के घर पर जहरीले सांप छोड़ने की चेतावनी दी है। इसे लेकर रिपब्लिकन सेना के प्रदेश अध्यक्ष सागर डबरासिया के नेतृत्व में पालक मंत्री के HOD भूसारी और महानगर पालिका के अतिरिक्त आयुक्त राम जोशी को निवेदन सौंपकर चेतावनी दी है। निवेदन में कहा गया कि उत्तर नागपुर के प्रभाग 2 दीपक नगर बस्ती 25 साल से बसी है। बस्ती में अभी भी गटर लाइन, सीवर लाइन, पीने की पाइप लाइन और पक्के रास्ते नहीं है। लोगों ने नागपुर सुधार प्रन्यास में विकास शुल्क जमा किया है, फिर भी अंधेरी हो रही है। इस दौरान काशी नगर, मैत्री कॉलोनी, बाबा दीप सिंह नगर, राजगृह नगर, गुरुद्वारा चौक, शेंडे नगर, संजय गांधी नगर आदि बस्तियों में अव्यवस्था और समस्याओं का भी मुद्दा उपस्थित किया गया। अब इन समस्याओं को हल नहीं किया गया तो पालक मंत्री के आवास पर सांप छोड़ने की चेतावनी रिपब्लिकन सेना के प्रदेश अध्यक्ष सागर डबरासिया ने दी। WH ब्यूरो रिपोर्ट, नागपुर। या राजकीय पक्षा मार्फत नागपुर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर नितिन राऊत साहेबांना आम्ही नागपुरातील तसेच उत्तर नागपूर विधानसभा क्षेत्रातील समस्याबाबत निवेदन दिलेलं आहे आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही पालकमंत्र्यांना कळविले आहे की उत्तर नागपूरमध्ये अनेक वस्त्या ज्यामध्ये संजय गांधी नगर असेल, त्यानंतर मैत्री कॉलनी असेल, दीपक नगर असेल किंवा नारी गाव असेल किंवा राणी दुर्गावती चौक असेल, त्यानंतर खंतेनगर असेल, महेंद्रनगर असेल, यादवनगर असेल, अशा अनेक वस्त्यामध्ये गडर लाईनच्या समस्या, त्यानंतर पिण्याच्या पाईपच्या लाईनच्या समस्या आणि सिवर लाईनच्या समस्या, तसेच साफसुथरे रस्तेसुद्धा नाहीत। या सर्व समस्यामुळे येथील जनता त्रस्त आहे आणि अनेक ठिकाणी घाण पसरल्यामुळे लोकांच्या आजारावर मोठे परिणाम होत आहे। अनेक लोक मलेरिया, डेंग्यू आणि कोरोनासारख्या आजाराने ग्रस्त आहेत। म्हणून माननीय नितिन राऊत साहेबांनी आम्ही दिलेल्या समस्यावर 2 महिन्याच्या आत निराकरण करावं, अन्यथा रिपब्लिकन सेना 2 महिन्यानंतर तीव्र आंदोलन करेल। आणि या माध्यमातून मी नितिन राऊत साहेबांना सूचित करतो, तुम्ही 2 महिन्याच्या आत जर ह्या समस्या पार पाडल्या नाही तर आम्ही विषारी सापसुद्धा तुमच्या घरामध्ये सोडू, ज्या आमच्या वस्त्यामध्ये शिरत आहे। हे मी तुम्हाला एक निवेदनाच्या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही अशी परिस्थिती आमच्या रिपब्लिकन सेनेवर आणू नका, अन्यथा समोरील ज्या काही घटना घडतील याला आपण स्वतः जिम्मेदार राहाल। म्हणून पुनश्च मी आपणाला या निवेदनाच्या माध्यमातून कळवितो की आपण